भाजप नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांना संघटनात्मक बढती देण्यात आली आहे। भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी विनोद तावडे यांची नियुक्ती केल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काल केली आहे। मोदी आणि शहा यांच्या रोषामुळे त्यांना योग्य स्थान मिळत नव्हतं, मात्र जे पी नड्डा यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तावडे यांची चिटणीसपदी नियुक्ती झाली। ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या तावडे यांच्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रोष संपल्याचा निष्कर्ष काढला जातोय। नड्डा यांनी संघटनात्मक पातळीवरील काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या, त्यात विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाची धुरा देण्यात आली आहे। महाराष्ट्रात सत्ता नसताना 1999 ते 2014 या काळात भाजप आणि परिवाराला तावडे यांचा मोठा आधार वाटे। गोपीनाथ मुंडे यांच्या खालोखाल त्यांचा प्रभाव होता। नितीन गडकरींच्या बरोबरीने भाजपला पुढे नेण्यात त्यांनी सक्रिय भूमिका निभावली। नंतर मात्र मोदींच्या जवळचे मानले जाणारे तावडे गेल्या 2 वर्षांपासून काहीसे अडगळीत पडले। देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे शिक्षण खाते सोपवले गेले। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस भाजपचे नेतृत्व करतात। 2019 मध्ये ही त्यांनीच दिलेली यादी अंतिम झाली। 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या अनेक तत्कालीन विद्यमान मंत्र्यांना नाराज केलं। यात विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांचा समावेश होता। 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पत्ता कापून त्यांची उमेदवारीही नाकारली गेली। पुढे विधान परिषदेत संधी दिली जाईल अशी तावडे यांना आशा होती, मात्र त्यांचा भ्रमनिराश झाला। त्यामुळेच तावडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत्या। दुसरं म्हणजे भाजपने सत्ता गेल्यानंतरही अधिक प्राधान्य पक्षात बाहेरून आलेल्या नेत्यांना दिलं, त्यामुळे भाजपात पक्षांतर्गत धुसफूस वाढली। हे वातावरण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने सकारात्मक नाही, त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी तर तावडेंना नड्डा यांनी राष्ट्रीय महामंत्रीपदी संधी दिली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तावडे यांचे पक्षातील पुनर्वसन महत्त्वाचे मानले जाते। तावडेंना आणि बावनकुळेंना विश्वास दाखवण्यासाठी आणखी एक फॅक्टर कारणीभूत आहे, तो म्हणजे भाजपच्या बहुजन विरोधी प्रतिमेचा फटका गेल्या काही काळात भाजपला बसला। चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी न दिल्याने ओबीसी मतदारांमध्येही नाराजी होती, त्याचा काँग्रेसला फायदा झाला। तसंच काहीच मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रातही मुंडे आणि खडसेंना डावलल्यामुळे ओबीसी समाजाने भाजपकडे पाठ फिरवली आहे। आता पुढे असा पक्षाला फटका बसू नये म्हणून भाजपनं ओबीसी चेहरा असलेल्या नेत्यांवर विश्वास टाकल्याचं राजकीय जाणकार सांगतात। दरम्यान 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अनेकांना नाराज करणाऱ्या फडणवीसांसाठी तावडे यांची नियुक्ती पक्षाच्या प्रतिष्ठित अशा पदावर करणं म्हणजे हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक संकेत आहे का, हेच पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, कॉलम न्यूज, अहमदनगर।